श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जीवनदर्शन संकलन गो सी गोखले 45 आणि 46वे वर्ष। एवढ्या मोठ्या समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व आकर्षण कोण असेल तर ते श्रीच होते। श्री रामरायाचे मंदिर बांधून तयार झाल्यावर समारंभाच्या आमंत्रणाची निरनिराळ्या गावे पत्रे गेली। स्थापनेच्या 7 दिवस अगोदर श्रींनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन व नामस्मरण यांचा सप्ताह आरंभ केला। कामावर येणाऱ्या लोकांनाच नव्हे तर सबंध गावच्या लोकांना जेवण्यासाठी 8 दिवस मुक्त द्वार ठेवले। रोज भजन, नामस्मरण, कीर्तन, पुराण व भोजन यांची गर्दी उडून गेली। शेवटी स्थापनेचा दिवस सन 1891 शके 1813 उगवला। सबंध दिवसभर गोंदवले गाव आनंदाने उजळून निघाले होते। मंदिरामध्ये श्री रामाची प्रतिष्ठापना अत्यंत समारंभाने झाली। त्या प्रित्यर्थ श्रींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला। काशी, प्रयाग, अयोध्या, पुणे, वाई, सातारा, कराड, हुबळी, धारवाड वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विद्वान, पंडित, वैदिक ब्राह्मण समारंभासाठी मुद्दाम आले होते। याशिवाय श्रींचे अनेक गावचे ऋणानुबंधी आले होते। इतकेच नव्हे तर आसपासच्या गावांमध्ये त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखणारे सर्व लोक त्या दिवशी गोंदवल्यास आले होते। तो दिवस श्री रामरायाच्या प्रतिष्ठापनेचा खरा, पण एवढ्या मोठ्या समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व आकर्षण कोण असेल तर ते श्रीच होते। 8 दिवस त्यांच्या भोवती सदोदित माणसांचा गराडा पडलेला असे। ते प्रत्येकाशी अत्यंत प्रेमळपणाने वागून आपल्याकडे आलेल्या मंडळींचे ईश्वरप्राप्तीकडे कसे लक्ष लागेल इकडे लक्ष ठेवून सर्व हालचाल करत होते। इतर वेळी ते सुरेख दिसतच, परंतु स्थापनेच्या दिवशी त्यांचे तेज अगदी ओसंडून वाहत होते। कपाळाला मोठे केशरी गंध, गळ्यामध्ये नवी तुळशीची माळा, अंगामध्ये नवी जरीची भगवी कफनी आणि पायांमध्ये नव्या खडावा घातलेले श्री महाराज सिंहासनावर आरूढ झालेल्या श्री रामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईने यावे म्हणून तिला बोलवण्यास जेव्हा स्वतः गेले, त्यावेळी त्यांची ती आनंदमय मनोहर मूर्ती पाहून वात्सल्य प्रेमाने आईच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या। तिने त्यांच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या। आमंत्रणाने बोलवलेल्या प्रत्येकाला श्रींनी काही ना काहीतरी दिले। प्रत्येक विद्वान पंडिताला एक एक रेशमी वस्त्र व एक एक होन दिला। प्रत्येक ऋणानुबंधीला एक एक उपरणे दिले। मंदिर बांधणाऱ्या प्रत्येक कामगाराला एक एक धोतर, मुंडासे व 5 रुपये दिले। समारंभाला आलेल्या प्रत्येक सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरली आणि अन्नदानाला तर मुळी सीमाच राहिली नाही। शेवटच्या दिवशी साऱ्या दिवसभर लोकांच्या पंक्तीवर पंक्ती उठत होत्या। त्या एके दिवशी जवळजवळ 10,000 लोक जेवून तृप्त झाले। वनवासाहून आल्यावर श्री रामरायाला राज्याभिषेक झाला, त्यावेळी श्री रामरायाने जसा पोशाख केला असावा तसा त्या दिवशी रात्री त्याला घातला व त्याच्यासमोर भजनाला उभे राहून छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा नांद तसे माझा मायबाप या अभंगाने श्रींनी भजनास सुरुवात केली। सुरुवातीपासून भजनास रंग चढून सर्वांच्या मनोवृत्ती तन्मय झाल्या। श्री रामरायाच्या मुखाकडे पाहात अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्रींनी श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा हे 2 चरण म्हटले। इतक्यात ओंजळीमध्ये श्री रामरायाच्या गळ्यातील सुंदर गुलाबाची फुले येऊन पडली। श्रींनी रामरायाला साष्टांग नमस्कार घातला व फुले प्रसाद म्हणून सर्वांना वाटली। श्रीराम जय राम जय जय राम। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा।